या बातमीचे प्रायोजक आहेत ममता रेडिमेंट सोलापूर। श्री अनिल कुमार लाहोटी महाव्यवस्थापक मध्य रेल्वे यांनी मुंबई विभागातील 3 भुसावळ, पुणे आणि सोलापूर विभागातील प्रत्येकी 2 आणि नागपूर विभागातील 1 अशा मध्य रेल्वेच्या 10 कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापक संरक्षा पुरस्कार प्रदान केला। मे 2022 महिन्यात कर्तव्य बजावताना अनुचित घटना टाळण्यात आल्या आणि रेल्वे संचालनात सुरक्षितता व सुनिश्चितता करण्यात आली आहे। कर्मचाऱ्यांनी दिलेले योगदान व सतर्कतेबद्दल दिनांक 7/6/2022 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे झालेल्या एका कार्यक्रमात त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला। या पुरस्कारामध्ये पदक, प्रशंसा प्रमाणपत्र, अनुकरणीय सुरक्षा कार्याचं प्रशस्तीपत्रक आणि रुपये 2000 रोख पुरस्कार आहे। श्री राजेंद्र महतो किमन पारेवाडी सोलापूर विभाग कर्तव्यावर असताना स्टेशनवर थांबलेल्या मालगाडीच्या 2, 3 आणि 6 बॅगेंमध्ये इलास्टोमेरिक पॅड गायब झाल्याचं आढळून आलं। त्यांनी तात्काळ सर्व संबंधितांना याची माहिती दिली। याबाबत पाहणी केल्यानंतर ट्रेन सुटली, त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य दुर्घटना टळली। श्री शिवपूजन कुमार CNW सहायक सोलापूर, सोलापूर विभाग, सोलापूर स्थानकावर रात्रीच्या ड्युटीवर असताना त्यांना प्लॅटफॉर्म क्रमांक 1 रेल्वे फ्रॅक्चर दिसला। त्यांनी ताबडतोब सर्व संबंधितांना सूचित केलं, जेणेकरून ताबडतोब ते ठीक करण्यात आलं। त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य दुर्घटना टळली। यावेळी संबोधित करताना श्री अनिल कुमार लाहोटी म्हणाले की पुरस्कार विजेत्यांना प्रशंसनीय काम केलं आहे आणि संरक्षित कामासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांनी दाखवलेली 24/7 सतर्कता इतरांना प्रेरणा देईल आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रामाणिकपणे काम करेल। श्री BK दाबोदाय अतिरिक्त महाव्यवस्थापक, श्री आलोक सिंग प्रधान मुख्य संरक्षा अधिकारी, श्री मुकुल जैन प्रधान मुख्य परिचालन व्यवस्थापक, श्री अश्विनी सक्सेना प्रधान मुख्य अभियंता, श्री गोपाल चंद्र प्रधान मुख्य विद्युत अभियंता, श्री AK गुप्ता प्रधान मुख्य यांत्रिक अभियंता, श्री AK श्रीवास्तव प्रधान मुख्य सिग्नल आणि दूरसंचार अभियंता आणि मध्य रेल्वेच्या इतर विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते। तसेच सर्व विभागांचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक या कार्यक्रमात व्हर्च्युअली सामील झाले होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।